मला असं वाटतं की शूट अँड स्कूट अशी हे नीती दिसते आहे. कुठलंही प्रकरण काढायचं, त्याच्यावर हंगामा करायचा आणि उत्तर घ्यायचं नाही अशा प्रकारचा प्रयत्न दिसतोय. काय सांगाल त्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप काल झाले आणि आज सभागृहामध्ये सीमा प्रश्नावरती आज सीमा प्रश्नावर माननीय मुख्यमंत्री ठराव मांडतील आणि मला विश्वास आहे की एकमताने तो आपण मंजूर करू. फक्त मला काल बोलणाऱ्यांचं आश्चर्य वाटलं की 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते, काहीच केलं नाही. सीमा प्रश्न काही आमचं सरकार आल्यावर निर्माण झालेला नाही. सीमा प्रश्न महाराष्ट्राच्या निर्मितीपासून किंवा भाषावार प्रांतरचना तयार झाली तेव्हापासून आहे आणि तेव्हापासून वर्षानुवर्ष ज्यांची सरकार आहेत ते आता असं भासवून राहिले जणू काही हे सरकार आल्यानेच सीमा प्रश्न तयार झाला. अशा प्रकारचं सीमा प्रश्नावर कधीच राजकारण झालं नाही. आम्ही अनेक वर्ष विरोधात होतो पण सरकारच्या पाठीशी ताकदीने उभं राहिलो, कारण मराठी माणसाचा प्रश्न आहे. सीमावर्ती भागातील प्रत्येकाला वाटलं पाहिजे की उभा महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे. राजकारण करायला 100 गोष्टी मिळतील, त्यामुळे आम्ही कधी केलं नाही आणि आमची अपेक्षा आहे की अशा प्रकारचं राजकारण याच्यात करण्यात येऊ नये. संपूर्ण महाराष्ट्र हा सीमावर्तीयांच्या पाठीशी आहे हाच भाव गेला पाहिजे. प्रेरणास्थान असल्याची त्यांनी भावना व्यक्त केली. आपण पण आज दर्शन घेतले, मार्गदर्शन पण मिळालं. गेले 25 वर्ष सातत्याने जेव्हा जेव्हा नागपूरला अधिवेशन होतं, भारतीय जनता पक्षाचे सर्व आम्ही आमदार हे या ठिकाणी स्मृतीस्थळावर येतो. डॉक्टर परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारजी, परमपूजनीय गुरुजी यांच्या समाधीचं दर्शन घेतो आणि एक परिचयात्मक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी होतो. यावेळेसही 2 वर्षाच्या गॅपनंतर आम्ही या ठिकाणी आलो, कारण 2 वर्ष या ठिकाणी अधिवेशनच झालं नाही आणि सगळ्यांमध्ये एक उत्कंठा होती या ठिकाणी येण्याची, कारण आमच्या सगळ्यांकरता एक प्रेरणाभूमी आहे. ज्या राष्ट्रीयतेच्या विचारातून आम्ही देशामध्ये काम करतो किंवा विविध क्षेत्रांमध्ये काम करतो, त्या विचाराचा जन्म ज्या ठिकाणी झाला आणि त्याचे जे ऊर्जा पुरुष आहेत त्यांच्याकडनं ऊर्जा मिळवण्याकरता आम्ही या ठिकाणी येत असतो. मागणी करण्याकरता कोणी काही मागणी करू शकेल, परंतु इतक्या वर्षात हे का झालं नाही याचं उत्तर पहिल्यांदा त्यांना द्यावं लागेल. असं वाटतं की शूट अँड स्कूट अशी हे नीती दिसते आहे. कुठलंही प्रकरण काढायचं, त्याच्यावर हंगामा करायचा आणि उत्तर घ्यायचं नाही अशा प्रकारचा प्रयत्न दिसतोय.